कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकणसात लाईव्हचा 10व्या वर्धापन दिनाचं सेलिब्रेशन चराठा सावंतवाडी इथं भोसले नॉलेज सिटीच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी कोकणसात लाईव्हच्या विविध पुरस्कारांचं स्पर्धांचं बक्षीस वितरण करण्यात आलं, तर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत कोकणसात लाईव्हवर शुभेच्छांचा वर्षाव केला. कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकणसात लाईव्हचा 10वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. सोहळ्याचे प्रमुख मान्यवर भोसले नॉलेज सिटीचे संचालक अच्युत सावंत भोसले, भोसले नॉलेज सिटीच्या अध्यक्ष ऍडव्होकेट अस्मिता सावंत भोसले यांची भोसले नॉलेज सिटीच्या सभागृहात अनोख्या पद्धतीने एंट्री झाली. उपस्थितांनी भरलेलं सभागृह, टाळ्यांचा कडकडाट आणि गुलाब पुष्प देत त्यांचं आगमन झालं. मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. भोसले नॉलेज सिटीचे संचालक अच्युत सावंत भोसले, भोसले नॉलेज सिटीच्या अध्यक्ष ऍडव्होकेट अस्मिता सावंत भोसले, ज्येष्ठ विधिज्ञ अजित भंडगे, निवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक आर एस कुलकर्णी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक प्रवीण बांदेकर, कर्नल विजय सावंत, मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश पाटणकर, सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रसाद देवधर या मान्यवरांचं स्वागत सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देत कोकणसात लाईव्हच्या संपादक देवयानी वरसकर, दैनिक कोकणसातचे संपादक संदीप देसाई, मार्केटिंग हेड समीर सावंत आणि टीमनं केलं. कोकणसात लाईव्हची मागील 10 वर्षांची वाटचाल चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आली. जाण्यासाठी आम्ही कोकणचं पहिलं दैनिक कोकणसात नव्या रूपात वाचकांसमोर आणलं. अतिशय अल्पावधीत दैनिक कोकणसात वाचकांचं पहिल्या पसंतीचं दैनिक बनलं. सबस्क्रायबर्सची संख्या आज तब्बल 3 लाखांवर पोहोचते. व्हॉट्सअप ग्रुप, न्यूज पोर्टल, फेसबुक, इन्स्टाच्या माध्यमातून सोशल मीडियावर आमची स्ट्रॉंग कनेक्टिव्हिटी आहे. आमची सर्व टीम या यशाचा डोलारा समर्थपणे चालवण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेते. जिथं जिथं अन्याय अत्याचार आहे त्यांचा आवाज म्हणून आमच्या सर्वच तालुक्यांचे प्रतिनिधी काम करतात. त्यामुळे जिथं जिथं सामान्यांची बाजू घेण्याची वेळ येते तिथं तिथं कोकण साधला येऊ सर्वात पुढे दिसून येतं आणि भविष्यातही राहील. त्यानंतर कोकणसात लाईव्हच्या संपादक देवयानी वरसकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. कोकणसात लाईव्हला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 11व्या वर्षात पदार्पण करतो आहे आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 11व्या वर्षात आपण जबाबदारीने पावलं टाकतो, कारण थोडंसं समज आलेली असते, बालत्व आपलं थोडंसं संपलेलं असते आणि निश्चितच एक वेगळ्या बुजुर्गतेकडे आपण वाटचाल करत असतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकणात वेब मीडिया आणण्याचं काम जे होतं आणि ते रुजवण्याचं काम निश्चितच कोकणसात लाईव्हने केलं. आज 10 वर्ष मागे जाताना आपला प्रवास आठवला की हे शिवधनुष्य कोकणसातच्या संपूर्ण टीमने कसं लिहिल्या पेललं याचंही कधीकधी आश्चर्य वाटते. कोकणसात लाईव्हला एका वेगळ्या उंचीवर आम्ही नेऊन ठेवलं. बातम्यांसाठी जेव्हा जेव्हा आम्ही वाड्यावस्त्यांवरती जायचो तेव्हा बातमीसोबत आम्ही कोकणवासियांच्या सुखदुःखाशी सुद्धा समरस होत होतो. त्याचंच प्रतिबिंब देखील आमच्या बातम्यांमध्ये दिसायचं. त्यामुळे कोकणसात लाईव्ह आणि कोकणवासियांचं आपुलकीचं आणि विश्वासाचं एक वेगळं असं नातं निर्माण झालेलं. बातमी पलीकडे जात समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने कोकणसातने केलं. शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पर्यावरण, रोजगार, कला, साहित्य, संस्कृती, सण, उत्सव, परंपरा अशा असंख्य घटकांना स्पर्श करत कोकणसात लाईव्हने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि बदलांशिवाय प्रगती नाही याची जाणीव आम्हाला देखील आहे. कोकणही मागच्या काही वर्षात या सगळ्याच दृष्टिकोनातून अत्यंत झपाट्याने बदलतंय. कोकणात सर्व काही आहे पण रोजगार नाहीत अशी एक ओरड सातत्याने आपल्याला ऐकू येते. मात्र बदलत्या कोकणात
रोजगारांच्या असंख्य संधी आहेत हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. असंख्य क्षेत्रात कोकण आज बदलत आहे. यात कोकणी माणसाची थोडीशी मानसिकता की ज्याच्याकडे नेहमी कुत्सित नजरेने किंवा कुत्सित बुद्धीने बोललं जाते, पण ती मानसिकता देखील आज थोडी थोडी बदलताना दिसून येते. आणि जेव्हा आपल्या मानसिकतेत जेव्हा बदल होतो त्यावेळेस आजूबाजूची परिस्थिती जी आहे ती बदलायला निश्चितच फारसा वेळ लागत नाही. कोकणातील या असंख्य बदलांचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळे आमच्या 10व्या वर्धापन दिनी बदलतो कोकण ही थीम घेऊन आम्हाला येताना खूपच आनंद होतो आहे. विकास साधण्यासाठी कोकणी माणसाने बदलत्या कोकणची कास ही निश्चितच धरायला पाहिजे हे त्याला कळून चुकलेलं आहे. त्यासाठी कोकण साथ लाईव्हने हे जे काही पाऊल उचललेलं आहे, पहिले पाऊल उचललेलं आहे, ते निश्चितच अत्यंत चांगलं आणि सगळ्यांची त्याला साथ मिळेल याची मला निश्चितच त्याची खात्री वाटते. कोकण साईट लाईव्हच्या पुढाकाराने या अशा अनेक होतकरू तरुणांना, विद्यार्थ्यांना या बदलत्या कोकणाच्या सोबत पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध तर आहोतच. यापुढचा कोकणच्या विकासाचा प्रवास हा शाश्वत कोकणी माणसाला केंद्रस्थानी धरून असेल आणि यात कोकण सात लाईव्हचा मोठा वाटा असेल हे तर निश्चितच. एवढंच मी बोलून माझं छोटंसे प्रास्ताविक संपवते आणि तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत यावर्षी बदलतं कोकण ही थीम राबवण्यात आली होती. हेच बदलतं कोकण चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आलं. शंभर वर्षांपूर्वीचा कोकण कसा असेल हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं केलं तर एकदा विचार करून पहा, आठवा, डोळ्यासमोर आणून तरी पहा, किमान तुमच्या आजी आजोबांना तरी विचारून पहा. प्रत्येक दिवसागणिक कोकण बदलतंय. या बदलांचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत. या बदलांचे दृश्य परिणामही झालेले आपणाला पाहायला मिळतात. लाल रस्ते आपल्या डोळ्या देखत डांबरी झाले. आता कोकणात लाल रस्ता मिळणं तसं विरळच. आता खेडोपाडी रस्त्यांचं जाळं विणलं गेलंय. कोकण रेल्वे स्वप्न नवे सत्य असं म्हणता म्हणता विमानानं जिल्ह्यातून कधी झेप घेतली कळलंच नाही. कोकणातून भारतात कुठेही विमान आणि रेल्वे प्रवास आता शक्य झालाय. हा मोठा बदल आपल्या डोळ्या देखत झालाय. कोकणातील आरोग्य व्यवस्था ही आता काट टाकते. नव्या मेडिकल कॉलेज सह खासगी दवाखाने आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा इथं उपलब्ध होत आहे. होय, कोकण आता बदलतं. या बदलांचा सकारात्मक वापर आता कोकणी माणसानं आपल्या उन्नतीसाठी करून गरुड झेप घेण्याची उर्मी उराशी बाळगली आहे. या बदलांचे साक्षीदार होताना आम्हाला सार्थ अभिमान होतो. बदलत्या कोकणचं उत्तम उदाहरण म्हणजे भोसले नॉलेज सिटी. भोसले नॉलेज सिटीनं शैक्षणिक क्षेत्रात केलेली क्रांती चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आली. दर्जेदार शिक्षण आणि व्यवस्थापन यामुळे मुंबई पुणे शहरातील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भोसले नॉलेज सिटीची वाट ठरत असून आता BKC हा महाराष्ट्र आणि गोव्यातला एक नामांकित एज्युकेशनल ब्रँड बनला. आणि या उत्तुंग बदलाचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यांची यशस्वी घट द्यावी अशी सुरू राहू दे हीच टीम कोकण साथ लाईव्हकडून शुभेच्छा. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना स्मार्ट लीडर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. खास वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा,
प्रतिकृती स्पर्धा येथील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचं वितरण झालं. कोकणचा उत्सव असणाऱ्या गणेश चतुर्थी निमित्त घेण्यात आलेल्या घरगुती गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचबरोबर सातत्यानं समाजासाठी कार्यरत असणाऱ्या काही सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्त्यांचाही विशेष गौरव यावेळी करण्यात आला. दहाव्या वर्धापन दिनानिमित्त कोकण सात लाईव्हच्या शिलेदारांचा अर्थात टीमचाही सन्मान करण्यात आला. कोकण सात लाईव्हचा 2024 कोकण रत्न पुरस्कार भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अच्युत सावंत भोसले यांना वर्धापन दिनी जाहीर करून प्रदान करण्यात आला. फोमेंटो मीडियाचे डायरेक्टर जो लुईस यांनी या पुरस्काराची घोषणा केली. कोकण रत्न 2024 मिस्टर अच्युत सावंत भोसले, अ बिग हँड टू मिस्टर भोसले प्लीज. डायरेक्टर जो लुईस, कोकण सात लाईव्हच्या संपादक देवयानी वरसकर, दैनिक कोकण सातचे संपादक संदीप देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. असं पाऊल उचललंय, शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवलेली आहे ती म्हणजे माननीय श्री अच्युत सावंत भोसले यांनी. त्यांच्या या कार्याचा उल्लेख करत या वर्षीचा कोकण रत्न पुरस्कार जातोय माननीय श्री अच्युत सावंत भोसले यांना. तर उपस्थित मान्यवरांनी कोकण सात लाईव्हच्या उपक्रमाचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. की कोकणातले हे तीन जिल्हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी त्यावेळी एक होता रत्नागिरी, ठाणा, रायगड आणि आता पालघर, यांचा विकास करण्यासाठी निश्चित अशी एक दिशा ठरवण्यासाठी पर्यटन जिल्हा म्हणून आपण केलं. परंतु गेल्या 96 आतापर्यंत आपण काय काय विकास केला याचं आपण पाहिलं. मला इथं वाटतं सर्व ज्येष्ठ नाही आहेत, परंतु एका कवीने लिहिलं होतं की आपल्या कोकणामध्ये एक आई कुटुंब राहायचं आणि मुलगा त्यांचा मुंबईला नोकरीला जायचा आणि त्याच्यात रे झिला घराची आठव रे, 5 रुपये पाठव रे. म्हणजे त्यावेळी कोकणची आपली काय परिस्थिती होती की घरातला एखादा मुलगा मुंबईत नोकरीसाठी जायचा आणि तो आपल्या कामातून 5 रुपये पाठवून घराचा निर्वाह करायचा. शेती आणि मासेमारी हे दोनच आपले उद्योग होते. आम्ही अनेक वर्ष बघतो की शेती आणि मासेमारी ही फक्त उदरनिर्वाहापुरतं आपलं जीणं आहे, परंतु
जर याला जोडधंदा मिळाला उद्योग, आता पर्यटनातून आपण जरी विकसित होत गेलो तरी जोपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये उद्योग येत नाहीत, प्रत्येक घरामध्ये एक रोजगार मिळत नाही, तोपर्यंत कोकणचा जो विकासाची जी गती आहे ती गती प्राप्त होईल असं मला वाटत नाही. तर ही सगळी मानसिकता आपली बदललेली आहे. कोणत्याही प्रकारे आपण अशा पद्धतीने एकीकडे भौतिक सुविधांचा फायदा घेतो आहोत, एकीकडे आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या प्रकारे आर्थिक सुबत्ता येऊ लागलेली आहे हेही आपण बघतो आहोत, किंवा त्या दृष्टिकोनातून अनेक पद्धतीने आपले प्रयत्नही चाललेले आहेत, पण त्याचबरोबर आपला जो काही मूल्य ऱ्हास होतो आहे त्याच्याकडे मात्र आपण कुठेतरी दुर्लक्ष करतोय असं मला वाटतंय. मला वाटतं की माझ्यासारखे जे काही साहित्यिक आहेत, कलावंत आहेत, किंवा जे जे कोणी बुद्धिजीवी आपल्यामध्ये आहेत, त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे की कुठेतरी अशा पद्धतीने मला असं वाटतं की एका अर्थाने एक साहित्यिक म्हणून किंवा एक बुद्धिजीवी समाजातला एक एक प्रकारचा एक काहीतरी समज असलेला, काहीतरी अशा प्रकारे संवेदना शिल्लक असलेला असा एक माणूस म्हणून मला ही गोष्ट केलीच पाहिजे की अशा पद्धतीने हा जो काही ऱ्हास चाललेला आहे मूल्यांचा त्याच्याविषयी मी बोललं पाहिजे, त्याच्याविषयी मी सांगितलं पाहिजे, आणि एक साहित्यिक म्हणून ही जबाबदारी जर माझ्या हातून पार पडत असेल तरच मला असं वाटतं की तो काळाच्या बरोबर चालणारा आजच्या पिढीचा साहित्यिक होऊ शकेल. मला असं वाटतं की कोकण साधने बदलता कोकण ही संकल्पना घेऊन साहित्याच्या संदर्भात मला जे काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, आणि निश्चितपणे पुन्हा एकदा त्यांना त्यांची भरभराट अशाच पद्धतीने होत राहो, आणि केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र व्यापून हे चॅनल आपलं कार्यक्षेत्र विस्तारू दे अशी एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. खरं म्हणजे कोकण लाईव्हने विषय सुंदर घेतलेला आहे, बदलतं कोकण. बदलतं कोकण याला वेगवेगळे प्रश्न आहेत की कसं बदलतं, कोण बदलतं. मला वाटतं ह्याच्यात ऑडिटोरियमच्या बाहेर मला जायची गरजच नाही. कोकण कसं बदलतं, कोण बदलतं, ह्याचं उत्तर ह्या ऑडिटोरियममध्येच आहे, आणि याचं उत्तर आहे श्रीमान अच्युत भोसले साहेब. वेगवेगळ्या कॉलेजच्या शाळेच्या मुलांनी ह्याचं चिंतन केलं पाहिजे, मंथन केलं पाहिजे, आणि भविष्यात आपण आपल्या जिल्ह्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी काय करू शकतो याच्यावर विचार केला पाहिजे. आणि शिपायावरनं ते का जे काय त्यांचे जे अनुभव होते, ज्यांनी पुन्हा बहुकस जाईन त्यांना राजस्थानमध्ये काय का अशा ठिकाणी टाकला की तिकडे सगळी अक्षरशः पाण्यापासून हाल होते. जे तुम्ही त्यांच्याकडनं शिकलात तर तुम्ही मिलिटरीत जातल्यात. मी यांकाही विनंती करते अशी त्यांची एक लेक्चर ठेवा. ह्या कोकणचे जे काय सुपुत्र असत ज्यांनी हे कष्ट भोगले असत, आणखी एक मी नाव घेईन जाता जाता, ACP देसाई, पहिला नाव विसरलं याचा मग वाटतं सावंतवाडीचेच ते. ही त्यावेळची आमची जो ग्रुप होतो त्या मंडळींनी जे कष्ट त्यावेळेस घेतले, जे कोकणात त्या काय काय आमका कष्ट करूचे लागले, आणि आता तुमका जा सहज मिळता असा, जा पूर्वी आमच्या लहानपणी आम्ही जा बघितला असा, जा वेंगुर्ला बघितला, जी सम्राज्ञा बघितली, शाळा चुकून आम्ही सम्राज्ञेक जाऊन शेवटच्या पंक्तीत बसू कारण शाळा चुका होई म्हणून, ती जी मजा होती ती आज गेली, परंतु त्याचबरोबर आर्थिक सुबत्ता सुद्धा येईली. खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा आता पर्यटनदृष्ट्या असून देत, व्यावसायिकदृष्ट्या असून देत, बागायत क्षेत्रामध्ये असून देत, आता बदलत चालला आहे, आणि या बदलत्या भूमिकेमध्ये आपण कुठे आहोत हे सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांनी बघितलं पाहिजे. या बदलत्या कोकणामध्ये आपलं कोकण पण टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे. माध्यमामध्ये अनेक चॅनल या ठिकाणी आहेत, परंतु आपली विश्वासार्हता हाच खरं तर चॅनलचा कणा आहे, आणि हा कोकण साधने कणा आपला ओळखलेला आहे, आणि त्यामुळे या चॅनलचं ध्येय किंवा या चॅनलचं महत्त्वाचं जर मध्यबिंदू असेल तर ती सत्य परिस्थिती, लोकांचा विश्वास, आणि तो विश्वास तुम्ही या ठिकाणी पात्र गेल्या 10 वर्षामध्ये केला आहे, तो विश्वास तुम्ही यापुढच्या काळामध्ये सुद्धा असाच विश्वास ठेवा. ज्याच्याकडे कोण पोचूच शकत नाही अशा ठिकाणी जर तुम्ही पोचण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं तुमच्या विश्वासार्हता वाढण्याचे चान्सेस आहेत. अदरवाईज आम्ही फक्त आम्हाला प्रमोट करायला सांगतो की काय असं प्रत्येक ठिकाणी आमचं चित्र असतं, आणि तसं काहीसं सुरुवातीला मला वाटलं आणि नंतर मी दररोज म्हणतो ना हा काय प्रमोशन आहे की फक्त दाखवण्याचा प्रयत्न आहे. जोपर्यंत तुम्ही आम्हाला मोठं करत नाही तोपर्यंत आम्ही समोरून होऊन तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही असं मला वाटतं, आणि तो एक छोटासा तुम्ही जो प्रयत्न करताय तो अतिशय मनापासून
मला आवडलेला हे आहे आणि तो हा जर कंटिन्यू चालू करायला पाहिजे. जशी अशी माझ्यासारखी अशी कित्येक माणसं आहेत समाजामध्ये प्रचंड काम करत आहेत. बदलतं कोकण खरोखर बदलत चाललेलं आहे. कारण 10 वर्षापूर्वी म्हणण्यापेक्षा मी जेव्हा ग्रॅज्युएट होऊन इथे आल्यानंतरचं कोकण आणि आत्ताचं कोकण ह्याच्यात जमीन असमाचा फरक आहे. आज आपल्या सगळ्या म्हणजे आपल्याकडे मेडिकल कॉलेज झाली, फार्मसी कॉलेज झाली, हॉस्पिटलमध्ये आपले चांगलं झालं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते, बदलत आहे. पण ह्या बदलत्या कोकणाचा जर लोकांसमोर चित्र जसं मी म्हटलं माझ्याकडे येणारा माणूस कमिटीचा जर असा वेगळ्या लेवलला कोकणमध्ये काहीच असणार, तिथे काही इन्फ्रास्ट्रक्चर असणार काय असा विचार घेऊन जर येणारा असेल आणि हेच जर चित्र बदलून त्यांना दाखवायचं असेल तर मला वाटतं हे तुम्हीच बदलू शकता असं वाटतं आणि ते तुम्ही ते सक्षमप्रमाणे करायला पाहिजे. तसेच या सोहळ्याला आमदार वैभव नाईक, कसई दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भाजपा नेते जयेंद्र रावराणे, शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, अनंत पियणकर, बाबूराव धुरी, रुपेश राऊळ, राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारेपरब, पुंडलिक तळवी, साहित्यिक संध्या तांबे, मोहन कुंभार, सामाजिक कार्यकर्ते नकुल पारसेकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल.